व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजेल आणि सगळे व्हिडिओ स्टार्ट करू नका अगोदरच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला ते चॅप्टर नीट समजणार नाही मी माझ्या चॅनलवर अकरावी आणि बारावीचा संपूर्ण सिलेबस तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे तुम्ही जर ते व्हिडिओ पहिल्यापासून पहिले तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठलाही किंवा कुठलंही चाप्टर कुठलंही चाप्टर समजण्यामध्ये अडचण येईल एवढंच नव्हे सगळे न्युमेरिकल्स आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे सुद्धा व्हिडिओज मी काही अपलोड केलेले आहे आणि अजूनही करणार आहे तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओज आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा ज्या ज्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही नोटची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंकवर करून तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स डाउनलोड करू शकता काही व्हिडिओजच्या नोट्स अजून अजून मी अपलोड केलेला नाही पण लवकरच त्यासुद्धा नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील चला तर विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूया आजचा पार्ट स्टेशनरी नस अगोदर आपण प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी ह्या दोन शब्दांचा अर्थ समजावून घेऊ प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की समजा हे व्हेहीकल्स कंटिन्युअसली मुव्हिंग आहेत ट्रॅव्हलिंग दॅट इज प्रोग्रेसिव्ह पण समजा ह्या व्हेकल्सची मोशन थांबली एका जागेवर व्हेकल्स थांबले स्टेशनरी किंवा दुसरं एक उदाहरण घ्या की समजा हे एन सी सीचे विद्यार्थी आहेत ते परेड करत पुढं जात आहेत तेव्हा आपण म्हणणार प्रोग्रेसिव्ह कारण हे जे स्टुडंट्स आहेत ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर पुढे पुढे जात आहेत त्यांच्या हात आणि पायाची हालचाल चालू आहे पिरॉडिक मोशन सुरू आहे पण जेव्हा ते एकाच जागेवर थांबतात आणि एका जागेवर थांबून ते परेड करतात म्हणजे हाताची आणि पायाची हालचाल चालू असते चाल। चाल। पण एकाच जागेवर तेव्हा आपण म्हणणार स्टेशनरी स्टेशनरी म्हणजे एका जागेवर स्थिर पण आता वेवमध्ये कसं असतं स्टेशनरी जरी म्हटलं आपण तरी त्या ठिकाणी ॲक्च्युली मोशन चालू असते म्हणजे कसं आहे की समजा एखादं व्हेकल असेल आपण ते व्हेहीकल स्टार्ट केलं आणि समजा गाडी न्यूट्रलमध्ये असेल तर गाडी चालू असते पण गाडी पुढं सरकत नसते पुढं सरकत नाही म्हणून स्टेशनरी पण तरीसुद्धा मोशन आहे तर मोशन कुठं आहे तर त्या गाडीचे इंजिन्सचे जे पार्ट्स असतात ते फिरत असतात म्हणजे मोशन चालू आहे पण एका जागेवर आहे म्हणजे स्टेशनरी पण जेव्हा ही कार किंवा ते व्हेहीकल्स पुढे पुढे जातात तेव्हा प्रोग्रेसिव्ह या ठिकाणी दोन्ही मोशन आहेत व्हेकल्स पुढेही जातात आणि त्याचवेळी त्या व्हेहीकलचे इंजिनचे पार्ट्स फिरतात त्यांना म्हणायचं प्रोग्रेसिव्ह असा त्याचा अर्थ स्टेशनरी वेव्स हे स्टार्ट करण्यापूर्वी आपण प्रोग्रेसिव्ह वेव्स म्हणजे काय ते शिकलो आहे प्रोग्रेसिव्ह वेव्स द नेम इट सेल्फ इंडिकेट्स द मिनिंग ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स प्रोग्रेसिव्ह वेव्ज मीन्स विच आर कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग इन गिवन डायरेक्शन ज्या वेव्ज सतत पुढे पुढे सरकत असतात एका जागेवर थांबलेल्या नसतात त्यांना म्हणतात प्रोग्रेसिव्ह वेव्स फॉर एक्झाम्पल दिस फिगर हिअर यू कॅन सी दिस वेव इज कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट वेव्ह इज ट्रॅव्हलिंग मीन्स पार्टिकल्स ऑफ मिडियम आर नॉट गोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस डिस्टर्बन्स विच इज क्रिएटेड ॲट वन प्लेस इज कंटिन्युअसली मुव्हिंग ॲट अदर प्लेसेस पाण्यावर दगड टाकला तर तिथं जे डिस्टर्बन्स निर्माण करतो आपण ते डिस्टर्बन्स पाण्याच्या सरपेसवर सगळ्या दिशेला जातं That is progressive wave. You can see in first figure the crest is continuously traveling. Crest followed by trough. This crest and troughs are continuously traveling in forward direction. So it is a progressive wave, continuously moving wave. Or in second figure, you will see second is a longitudinal wave, consists of compressions and rarefactions. This compressions created at left end of this pipe continuously travels toward the right end of the pipe. सो दिस इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह या सेकंड फिगरमध्ये काय आहे तर एक कॉम्प्रेशन्स आणि त्यानंतर तयार होणारं रेरिफॅक्शन हे सतत पुढे पुढे सरकत असतं डिस्टर्बन्स जात असतं आपण यापूर्वी पाहिलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पार्टिकल्स ऑफ मीडियम आर नॉट गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर अदर प्लेस देर इज नो मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ओन्ली डिस्टर्बन्स इज गोइंग जे आपण मुवमेंट निर्माण करतो जी हालचाल करतो ती पुढं पुढं सरकत असते त्या प्रोग्रेसिव्ह वेव्ज आहेत याच्या उलट स्टेशनरी वेवज असतात त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे प्रोग्रेसिव्ह मीन्स कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग वेव्ज स्टेशनरी वेव्ज मीन्स वेव्ज विच आर नॉट मुव्हिंग दे आर वेव्ज वेन वी से सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज मीन्स देअर इज अ मोशन ऑफ पार्टिकल्स म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव मोशन प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये डबल मोशन आहे एक लक्षात घ्या वेव डिस्टर्बन्स पुढं जाण्याची एक मोशन आणि त्या मीडियमचे पार्टिकल्स त्याची मोशन होते सिंपल हार्मोनिक मोशन ती एक मोशन म्हणजे डबल मोशन आहे पण स्टेशनरी व्यवमधे कसं असतं मोशन असते परंतु डिस्टर्बन्स एका जागेहून दुसऱ्या जागी जात नाही पार्टिकलची मोशन चालू असते स्टेशनरी व्यव्ज आर आर ऑल्सो कॉल्ड ॲस स्टँडिंग वेव्स सी वॉट इज डिफरन्स बिटवीन प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी व्यवस् हिअर द फर्स्ट वेव इज प्रोग्रेसिव्ह वेव बिकॉज इट इज कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग टूवर्ड्स राईट यू विल सी दिस क्रेस्ट कंटिन्युअसली मुव्हिंग टुवर्ड्स राईट अँड सेकंड फिगर

ते पुढं पुढं चाललेलं आहे माऊस पॉईंटर बघा त्या पद्धतीने ते क्रेस्ट पुढं चाललेलं आहे त्याच्या पाठीमागं ट्रप जात आहे क्रेस्टच्या नंतर ट्रप येत असतं म्हणजे पहिली फिगर ही प्रोग्रेसिव वेव आहे मूव्हिंग टुवर्ड्स राईट दुसरी वेव सुद्धा प्रोग्रेसिव्ह वेव आहे फक्त ती डावीकडे चाललेली आहे आता ह्या वेवज जेव्हा एकत्र येतात सुपर पोजिशन होतं सुपर पोजिशन म्हणजे काय ते आपण यापूर्वी पाहिलेलं आहे तेव्हा त्याच्यातून जी व्यव तयार होते ती अशा पद्धतीची असते तिसरी फिगर बघा ही व्यव तुम्हाला कुठंही सरकताना दिसणार नाही म्हणजे मी तुम्हाला जे म उदाहरण दिले की एन सी सीचे विद्यार्थी एका जागेवर परेड करत असतील तर विद्यार्थी पुढं सरकत नाहीत पण एका जागेवर हातापायाची हालचाल चालू असते तसं एका जागेवर सिंपल हार्मोनिक मोशन चालू आहे व्यव डावीकडं किंवा उजवीकडं सरकताना तुम्हाला दिसत नाही दिस इज कॉल्ड ॲट अ स्टेशनरी व्यव ही कशी तयार होते दोन व्यवच्या इंटरफेअरन्समधून दोन व्यवच्या मिक्सिंगमधून त्याबद्दल आपण नंतर बघूच फक्त स्टेशनरी व्यव म्हणजे काय असते नावाप्रमाणे ती एका जागेवर स्थिर असते ती व्यव असते एस एच एम चालू आहे सिम्पल हार्मोनिक मोशन होते परंतु व्यव पुढं किंवा मागं सरकत नाही दॅट इज स्टेशनरी व्यव हाऊ स्टेशनरी व्यव इज फॉर्म फॉर द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी व्यव्ज टू प्रोग्रेसिव्ह वेवज आर नेसेसरी

त्यावेळेस तुम्हाला दिसेल की ही पहिली वेव राईटला जाताना दिसेल दुसरी वेव लेफ्टला जाताना दिसेल पण एकाच मार्गावरून दोन्ही वेव्ज गेल्या पाहिजे समजा अशी एखादी स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही दोन्ही वेव्ज निर्माण करायच्या त्या रोपमध्ये तुम्ही दोन्ही वेव्ज निर्माण करायच्या एक पुढं जाईल आणि त्याच रोपवरून दुसरी वेव उलट दिशेला मागे येईल तेव्हा त्या ते दोन्ही वेवचं इंटरफिअरन्स होईल सुपर होईल त्या दोन वेव्ज एकमेकांमध्ये मिक्स होईल आणि त्याच्यातून जी व्यव तयार होती ती असते स्टेशनरी व्यव विच नायदर ट्रॅवल्स इन फॉरवर्ड डायरेक्शन नॉर इन बॅकवर्ड डायरेक्शन सो सी हाऊ दिस हॅपन्स दिज टू व्यव्ज ट्रॅव्हलिंग अलाँग द सेम स्ट्रेट लाईन पाथ दोन व्यव्ज एकाच मार्गावरून चाललेले आहेत बट इन अपोजिट डायरेक्शन देन दिस वेव्ज इंटरफिअर सीहिअर दिस टू व्यव्ज नॉव दे इंटरफिअर नॉव द रिझल्टंट व्यव प्रोड्युस्ड Now see this resultant wave produced that is neither traveling in forward direction nor travelling in backward direction. This is called a stationary wave. So, what is the definition of stationary view? When two identical waves traveling along the same path in opposite directions interfere with each other, resultant wave is called a stationary wave. When two identical waves, when the don waves तंतोतंत ट्रॅव्हलिंग अलँग द सेम पाथ एकाच मार्गावरून जाणाऱ्या पाहिजे इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे बघा विरुद्ध दिशेला स्टेशनरी व्यव म्हणजे काय ह्या डेफिनेशनवरून समजावून घ्या वेन टू आयडेंटिकल व्यव्ज म्हणजे ह्या फिगरमध्ये ही पहिली व्यव ही दुसरी व्यव आता सध्या मी पॉज केलेलं आहे पण जेव्हा मी प्ले करेन तेव्हा ते मोशन तुम्हाला दिसेल वेन टू आयडेंटिकल व्यव्ज दोन्ही तंतोतंत सारख्या दोन व्यव्स कशा पाहिजेत आयडेंटिकल म्हणजे दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे दोन्हीचा स्पीड सारखा पाहिजे म्हणजे पहिली वेव राईटला चालली ती ज्या स्पीडने जाईल त्याच स्पीडनी दुसरी वेव त्याच मार्गावरून उलट दिशेला आली पाहिजे वेन टू आयडेंटिकल वेव्ज ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ एकाच मार्गावरून इन अपोजिट डायरेक्शन्स बट डायरेक्शन्स अपोजिट इंटरफिअर इंटरफिअर मीन्स सुपरपोजिशन इंटरफेअरन्स किंवा सुपर पोजिशन म्हणजे काय त्याचा एक व्हिडिओ स्वतंत्र मी यापूर्वी अपलोड केला आहे तो बघितला नसेल तर अगोदर तो तुम्हाला बघणं गरजेचं आहे तर हे समजेल इंटरफिअर विथ इच अदर रिझल्टंट वेव इज कॉड्या स्टेशनरी व्यव दोन तंतोतंत सारख्या वेव एकाच मार्गावरून परंतु उलट दिशेला जातील तेव्हा त्यांचं इंटरफेअरन्स होईल आणि त्याच्यातून जी वेव तयार होईल दॅट इज अ स्टेशनरी वेव द नेम इंडिकेट्स दॅट वेव इज द स्टेशनरी मिन्स दॅट इज द वेव्ह बट नायदर ट्रॅव्हलिंग इन फॉरवर्ड डायरेक्शन नॉर इन बॅकवर्ड डायरेक्शन बघा ही वेव्ह तयार झालेली आहे, motion, आहे। ती वेव्ह आहे कारण त्यामध्ये सिंपल हार्मोनिक मोशन पार्टिकलचं सुरू आहे पण ती पुढे किंवा मागे तुम्हाला इथं सरकताना दिसत नाही एका जागेवरती बघा आता ह्या दोन्ही वेव्हज तुम्हाला मोशन दिसते क्लिअर कट एक वेव राईटला जाताना दिसते दुसरी लेफ्टला पण जेव्हा दोघांचं सुपर पोझिशन होतं तेव्हा तयार होणारी जी वेव असते ती व्यव कुठल्याही दिशेला पुढं किंवा मागं सरकत नाही म्हणून त्याला म्हणतात स्टेशनरी व्यव म्हणजे स्टेशनरी व्यव्जमध्ये दोन वेवज असतात बघा या फिगरमध्ये इथं तुम्हाला तीन वेवज दिसतात एक एक बघा ग्रीन कलरमध्ये वेव दिसते ती राईटला चाललेली आहे बघा मोशन तुम्ही जर बारकाईने पाहिलं तरी क्रेस्ट ग्रीन कलरचं पुढं पुढं जाते राईटला सेकंड इज अ ब्ल्यू कलर व्यव निळ्या कलरची एक वेव आहे ती लेफ्टला चाललेली आहे त्या दोघांचं इंटरफेअरन्स होतं आणि त्याच्यातून तिसरी वेव तयार होती ती रेड कलरची वेव दॅट इज अ स्टेशनरी वेव रेड कलरचं क्रेस्ट किंवा ट्रफ तुम्ही बघा ते डायवीकडं पण सरकत नाही आणि उजवीकडे सुद्धा सरकत नाही ते जागेवरच आहे दॅट इज अ स्टेशनरी वेव सो स्टेशनरी वेव इज फॉर्म ड्यू टू सुपर पोजिशन ऑर इंटरफिअरन्स ऑफ टू प्रोग्रेसिव्ह वेव्स इथं इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड का म्हटलं आहे कारण जर तुम्ही एक दोर घेतला आणि त्या रोपचं एक एंड तुम्ही कुठंतरी सपोर्टला बांधलं आणि दुसरं एंड खालीवर ऑसोलेट केलं तर त्या स्ट्रिंगमध्ये निर्माण होणारी वेव त्या रिजिड एंडकडं जाते तिथून परत फिरते रिफ्लेक्टेड त्याच रोपमधून आणि दोघांचं इंटरफिअरन्स होऊन ही तिसरी वेव तयार होते स्टेशनरी वेव सो दिस इज स्टेशनरी वेव नायदर ट्रॅव्हलिंग इन फॉरवर्ड डायरेक्शन नॉर इन बॅकवर्ड डायरेक्शन या स्टेशनरी व्यवचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी बघू फर्स्ट पॉईंट इज स्टेशनरी वेव इज कन्फाईंड टू अ लिमिटेड रिजन इन द मीडियम अँड डज नॉट ॲडव्हान्स याचा अर्थ काय होतो स्टेशनरी वेव किंवा त्याला म्हणतात स्टँडिंग वेव इज कन्फाईन टू अ लिमिटेड रिजन कन्फाईंड म्हणजे बंदिस्त आहे लिमिटेड रिजन मर्यादित जागेत ती व्यव बंदिस्त झालेली आहे मीडियमच्या मर्यादित जागेत ती व्यव बंदिस्त झालेली आहे आणि ती डज नॉट ॲडव्हान्स म्हणजे सरकत नाही पुढे सरकत नाही किंवा मागे सरकत नाही ही पहिली व्यव कशी आहे पहा पुढं सरकताना दिसते ही दुसरी व्यव कशी आहे लेफ्टला सरकताना दिसते पण त्यांच्या सुपर पोजिशनमधून तयार होणारी व्यव जी आहे ती कन्फाईन टू अ लिमिटेड रिजन ती त्या जागेत बंदिस्त झालेली आहे मीडियमच्या त्या त्या जागेत आणि पुढं किंवा माघं सरकत नाही असा याचा अर्थ होतो सेकंड इट ॲपियर्स इन द फॉर्म ऑफ लूप्स ड्यू टू परसिस्टन्स ऑफ विजन म्हणजे इथं लूप्स दिसतात हे अशा पद्धतीने लूप्स दिसतात म्हणजे स्ट्रिंग एकच असते समजा तुम्ही स्ट्रिंगमध्ये दोरीमध्ये व्यवस्थ तयार केल्या वायरमध्ये स्टेशनरी व्यवस्थ तयार केल्या तर स्ट्रिंग एकच असते पहा अशा पद्धतीने पण ते व्हायब्रेशन जेव्हा होतं त्यामध्ये स्टेशनरी वेव जेव्हा होतात परसिस्टन्स ऑफ व्हिजन दृष्टी सातत्यामुळं आपल्याला असे लूप्स दिसतात परसिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय दृष्टी सातत्य म्हणजे काय की समजा अशा पद्धतीने एक सिलिंग फॅन आहे त्याचे तीन ब्लेड्स आहेत तीन पाते आहेत जेव्हा हा फॅन फिरत नसतो तेव्हा आपल्याला ते तीन पाते क्लिअर दिसतात स्पष्टपणे दिसतात पण जेव्हा हा फॅन फिरायला लागतो तेव्हा हे ब्लेड्स आपल्याला क्लिअर दिसत नाहीत ते पाते स्पष्ट दिसत नाहीत तर अशा पद्धतीने अस्पष्ट आपल्याला ते दिसतात आणि सगळीकडे दिसतात आपल्याला आणि जर अजून खूप फास्ट फिरला तर हे जे आपल्याला दिसतोय पोर्शन अशा पद्धतीने हा सगळा गोल असा सर्कलमध्ये दिसतो त्याला म्हणतात परसिस्टन्स ऑफ विजन बघा हे अशा पद्धतीने हा फॅन आहे आता आपण स्टार्ट केल्यानंतर बघा तुम्हाला हे जे ब्लेड्स आहेत ते तीन नाही दिसत जास्त दिसतात आणि अजून खूप फास्ट फिरला तर ते ब्लेड किंवा ते पाते दिसतच नाहीत तर पूर्ण एक सर्कल आपल्याला अशा पद्धतीने दिसतं दॅट इज कॉल्ड ॲज परसिस्टन्स ऑफ विजन नेमकं स्ट्रिंगमध्ये सुद्धा तेच होतं जेव्हा हे स्ट्रिंग त्याच्यामध्ये स्टेशनरी व्यवस्था होतात आणि मोशन फास्ट होते तेव्हा ही स्टिंग तुम्हाला एका ठिकाणी न दिसता अशा लुप्सच्या स्वरूपामध्ये ते दिसते अशा पद्धतीने पहिल्या फिगरमध्ये जेव्हा स्टेशनरी वेव तयार होईल आणि ती मोशन जर स्लो असेल तर तुम्हाला पार्टिकल्स दिसतील पण जेव्हा मोशन फास्ट असते बघा दुसऱ्या फिगरमध्ये जेव्हा मी आता प्ले करेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल जेव्हा मोशन फास्ट होईल तेव्हा परसिस्टन्स ऑफ विजनमुळे तुम्हाला लुप्स दिसतील बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आता पहिल्या फिगरमध्ये पार्टिकल्स म्हणजे एस एच एमची जी मोशन आहे ती स्लो असल्यामुळे आपल्याला ते पार्टिकल्स दिसत आहेत परंतु जेव्हा ती मोशन फास्ट होते तेव्हा अशा पद्धतीने लूप्स आपल्याला दिसतात परसिस्टन्स ऑफ विजन अजून फास्ट झाली तर हे पार्टिकल दिसणारच नाहीत आणि एक लूप दिसेल आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने लूप्स दिसतात ही स्टेशनरी वेव कशी तयार झालेली आहे स्ट्रीमध्ये तर एक जाणारी वेव इकडे त्याच रोपमधून इथून ह्या सरपेसपासून ती रिफ्लेक्ट होऊन येते तीच वेव म्हणजे एक्झॅक्टली आयडेंटिकल त्याच्यातून ही स्टेशनरी वेव तयार झालेली आहे ज्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला लूप्स दिसतात या दोन फिगरमध्ये फरक काय आहे तर इकडे अँटी नोड तयार झाला इकडे नोड ते आपण नंतर बघूया डिटेल्स ते कंडिशन्सवर डिपेंड असतं या ठिकाणी ज्या बाउंड्री कंडिशन्स असतात त्याच्यावर डिपेंड असतं तो नंतरचा भाग झाला आपण आज फक्त स्टेशनरी घेऊचं इंट्रोडक्शन बघतो द पॉईंट एन ॲट विच द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एन दिसतं आहे नोड्स तिथं पार्टिकलची जी एस एच एम होते त्याची ॲम्प्लिट्यूड एकदम झिरो होते झिरो असते मिनिमम असते त्यांना नोड्स म्हणतात हे अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढं नंतर एक्सप्लेन करणार आहेच आपण सुरुवातीचा भाग बसतोय बघतोय द पॉइंट ए ॲट विच डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल्स इज मॅक्झिमम इज कॉल्ड ॲज अँटीनोट्स ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असतं म्हणजे ए लिहिलेलं तिथं पार्टिकलच्या एस एच एमचं डिस्प्लेसमेंट म्हणजे अॅम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते त्यांना म्हणतात अँटीनोड्स हे अँटीनोड्स आणि नोट्समधला फरक समजावून घेण्यासाठी आपल्याला ॲक्च्युली ते एस एच एमची मोशन कशी होते स्टेशनरी व्ह्यूमध्ये हो ते समजावून घ्यावं लागेल ह्या ज्या प्रोग्रेसिव्ह वेवज आहेत पहिली आणि दुसरी त्याच्यामध्ये कसं असतं जेवढे पार्टिकल्स असतील सगळ्यांची एस एच एम होत असते आणि प्रत्येकाचे ॲम्प्लिट्यूड सेम असते पण स्टेशनरी वेवमध्ये तसं नसतं जेवढे पार्टिकल्स असतील त्या प्रत्येकाची ॲम्प्लिट्यूड ही सारखी नसते वेगवेगळी असते वेग कमी जास्त असते काही ठिकाणी एकदम कमी असते ते पॉईंट्स म्हणजे नोट्स आणि काही ठिकाणी एकदम जास्त असते त्यांना म्हणतात अँटी नोट्स या फिगरवरून ती आयडिया तुमची क्लिअर होईल बघा आता याच्यामध्ये काय आहे दोन प्रकारच्या जशा आपल्याला माहीत आहे प्रोग्रेसिव्ह व्यूज दोन प्रकारच्या आहेत ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल तशाच स्टेशनरी सुद्धा दोन प्रकारचे आहेत ट्रान्सवर्स स्टेशनरी व्ह्यूज अँड लॉन्जिट्युडनल स्टेशनरी व्ह्यूज बघा या ठिकाणी तुम्हाला फिगर दिसत आहेत स्टेशनरी व्ह्यूज आर क्लासिफाईड इन टू टाईप्स दॅट इज ट्रान्सवर्स स्टेशनरी व्ह्यू अँड लॉन्जिट्युडनल स्टेशनरी व्ह्यू फर्स्ट फिगर इज द फिगर ऑफ ट्रान्सवर्स स्टेशनरी व्ह्यू सेकंड फिगर इज द फिगर ऑफ लाँजिट्युडनल स्टेशनरी व्ह्यूज म्हणजे पहिल्या फिगरमध्ये काय होतं राईटला एक ट्रान्सवर्स वेव चालली त्याच मार्गावरून लेफ्टला एक ट्रान्सवर्स वेव आली तर दोघांच्या इंटरफेअरन्सवरून ही ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव तयार होईल म्हणजे ज्यांचं इंटरफेअरन्स होतं त्या दोन वेव्स प्रोग्रेसिव्ह राईटला एक ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव चालली त्याच मार्गावरून लेफ्टला एक ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव आली तर त्यांच्या इंटरफेअरन्समधून सुपर पोझिशनमधून ही स्टेशनरी वेव तयार होते दुसऱ्यामध्ये काय आहे माहिती आहे का, का। समजा एक राईटला लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव चालली असेल आणि त्याच मार्गावर लेफ्टला आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव आली दोन्ही तंतोतंत सारख्या तर त्याच्यातून लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव तयार होते ह्या दोघांमधला फरक आपण बघूच पण तत्पूर्वी यामध्ये नोट्स आणि अँटीनोट्स म्हणजे काय पाहता आता इथं तुम्हाला दिसतं आहे प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये कसं असतं की आता इथं पा जेवढे पार्टिकल्स तुम्हाला दिसत आहेत ह्या ग्रीन कलरपासून तर ह्या ग्रीन कलरपर्यंत आपण पहिल्यांदा पहिल्या वेवमध्ये समजावून घेऊ प्रोग्रेसिव्ह वेव असते ना तर ह्या प्रत्येक पार्टिकलची हा पार्टिकल एक नंबर दोन नंबर इथं तीन नंबर सगळ्यांची ॲम्प्लिट्यूड सारखी राहिली असती बघा हे जे पार्टिकल्स आहेत हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा हे सगळे पार्टिकल त्यांची ॲम्प्लिट्यूड म्हणजे अॅम्प्लिट्यूड म्हणजे काय ही मेन पोजिशन झाली इथून वर जास्तीत जास्त किती डिस्प्लेसमेंट होतं किंवा खाली किती होतं ते ॲम्टिट्यूड प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये सगळ्यांची सारखी असते प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेवजमधला फरक सांगताना तुम्हाला ही डिटेलमध्ये मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुर्तास या ठिकाणी लक्षात घ्या की प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये सगळ्या पार्टिकलची ॲम्प्टिट्यूड सारखी असते स्टेशनरी वेवमध्ये ती सारखी नसते हे डिटेलमध्ये आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये सगळं सांगता येणार नाही याच्यावरती स्टेशनरी वेवजवरती तीन चार व्हिडिओ तरी होतील त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तर बघा आता याच्यामध्ये काय पहा पहिला पार्टिकल आहे त्याचे ॲम्प्टिट्यूड पहा कमी आहे म्हणजे तो मेन पोझिशनच्या म्हणजे आठव्या लाईनच्या वर जास्तीत जास्त जे जा डिस्टन्स जातो ते कमी आहे याच्यामध्ये दुसरा पार्टिकल थोडं जास्त डिस्प्लेसमेंट आहे मेन पोझिशनपासून तिसऱ्या पार्टिकलचं अजून जास्त आहे चौथ्या पार्टिकलचं त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि सगळ्यात जास्त हे पाचव्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मेन पोझिशनपासूनच आहे तर या ठिकाणी ॲम्प्टिट्यूड सगळ्यांची सारखी नाही काही ठिकाणी म्हणजे आता हा पाच नंबरचा पार्टिकल इथं आणि इकडं हा पार्टिकल तुम्ही बघा यांचं जे डिस्प्लेसमेंट होतं मेन पोझिशनपासून ते डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे हे जे पॉईंट्स आहेत त्यांना म्हणतात डिस्प्लेसमेंट अँटीनोड्स बघा हा पार्टिकल इथं लिहिलं आहे डिसप्लेसमेंट अँटीनोड कारण हा जो पार्टिकल आहे इथं दाखवलेला हा हा मेन पोझिशनपासून त्याचं डिस्प्लेसमेंट जास्तीत जास्त होतं दोन्ही बाजूला आता सध्या खाली आहे त्यानंतर तो पाहतोच पार्टिकल वर गेलेला आहे मेन पोजिशनपासून त्याचं डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त झालेलं आहे परत तो खाली येईल या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट मेन पोझिशनपासून इतर पार्टिकलच्या तुलनेमध्ये पहा तुम्ही हे बाकीचे पार्टिकल आहे हे आडव्या रेषेपासून त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे वर किंवा खाली जाण्याचं बघा आता हे पार्टिकल तुम्ही सगळे वेगवेगळे ह्या आडव्या रेषेपासून हे जे व उभं अंतर आहे ते वेगवेगळ्या पार्टिकलचं वेगवेगळं आहे ह्या पार्टिकलला ते सगळ्यात जास्त असतं ते जे असतं त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट अँटीनोड अँटीनोड म्हणजे डिस्प्लेसमेंटचं जे व्हेरिएशन होतं जो बदल होतो तो मॅक्झिमम आणि ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मिनिमम असतं आता हा ग्रीन कलरचा पार्टिकल बघा किंवा ग्रीन कलरचा पार्टिकल बघा त्यांचं डिस्प्लेसमेंटच होत नाही झिरो म्हणजे ते जागा सोडत नाही बघा तुम्ही त्यांना म्हणतात डिस्प्लेसमेंट नोड म्हणजे ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं मध्ये व्हेरिएशन कमीत कमी होतं त्यांना म्हणतात डिस्प्लेसमेंट नोड आता हे ट्रान्सवर्स वेवमध्ये झालं तेच लॉन्चिट्युडनल वेवमध्ये पण तेच आहे फक्त काय होतं ट्रान्सवर्स वेवमध्ये वेव आडवी असते आणि एस एच एम हे व्हर्टिकल उभं असतं इथं कसं असतं लॉन्चिट्युडनल वेवमध्ये वेव ही आडवी असते आणि एस एच एम पण आडवंच आहे बघा तुम्ही हा जो ब्ल्यू कलरचा पार्टिकल आहे त्याचं डिस्प्लेसमेंट अजिबात होत नाही म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये व्हेरिएशन मिनिमम आहे म्हणून त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट नोड पण हा इथला जो पार्टिकल आहे पाहतो मी याचं डिस्प्लेसमेंट मात्र खूप जास्त होतं लेफ्ट राईट म्हणून त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट अँटीनोड पण आता यामध्ये एक अजून एक मुद्दा आहे की जिथं डिस्प्लेसमेंट नोड म्हटलं आहे त्या पार्टिकलला इथं प्रेशर अँटीनोड म्हटलं आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट नोड जिथं असतं तिथं प्रेशर अँटीनोड आणि हे फक्त लॉन्जिट्युडनर स्टेशनरी व्यवमधे असतं ट्रान्सवर्समध्ये नाही आणि ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अँटीनोड आहे त्या ठिकाणी प्रेशर नोड आहे असं का तर नोड म्हणजे काय की ज्या ठिकाणी व्हेरिएशन व्हेरिएशन मिनिमम होतं डिस्प्लेसमेंट नोड का म्हटलं तर डिस्प्लेसमेंट कमीत कमी व्हेरी व्हॅरी होतं कमीत कमी डिस्प्लेसमेंटमध्ये बदल कमीत कमी होतो म्हणून डिस्प्लेसमेंट नोड म्हटलं आहे पण तिथलं प्रेशर खूप मोठ्या प्रमाणावर बदलतं म्हणून त्याला प्रेशर अँटीनोड प्रेशर कसं बदलतं जेव्हा दोन्ही बाजूला पार्टिकल्स याच्यावरती येतील पाहता नेक्स्ट स्टेप आपण पाहिली आता ह्या स्टेपला पाहा मी त्या दोन्ही बाजूंनी पार्टिकल त्याच्यावरती आलेले आहेत आणि कॉम्प्रेशन तयार झालेले आहेत पार्टिकलची गदगी झालेली आहे त्यामुळे ह्या पार्टिकलवरती प्रेशर वाढलेलं आहे म्हणजे प्रेशर मॅक्झिमम झालेलं आहे या ठिकाणी आता जेव्हा हे बा जेव्हा दुसऱ्या स्टेजमध्ये पार्टिकल दूर जातील तेव्हा त्याच्यावरचा दाब कमी झालेला आहे म्हणजे प्रेशर एकदम झिरो झालेलं आहे म्हणजे मिनिमम झालेला आहे झिरो म्हणण्यापेक्षा मिनिमम झालेलं आहे आता पुन्हा ते पार्टिकल जेव्हा त्याच्यावरती एकत्र येतील तेव्हा प्रेशर वाढतं परत बघा तुम्ही प्रेशर कमी झालं म्हणजे या पार्टिकलवरचं प्रेशर सतत कमी जास्त राहतं मॅक्झिमम व्हेरिएशन होतं प्रेशरमध्ये प्रेशरमध्ये जास्तीत जास्त बदल या पार्टिकलवर होतात म्हणजे कमी होणं आणि जास्त होणं म्हणजे बदल म्हणजे प्रेशर मोठ्या प्रमाणावर इथलं बदलतं म्हणून त्याला म्हणायचं प्रेशर अँटीनोड ज्या ठिकाणी बदल खूप मोठ्या प्रमाणावर होतो ना त्याला म्हणायचं अँटीनोड तर या ठिकाणी बदल कशाचा होतो तर प्रेशरचा म्हणून प्रेशर अँटीनोड या उलट हा पार्टिकल जर तुम्ही बघितला तर इथं गर्दी होत नाही पार्टिकलची मध्ये पहा तुम्ही गर्दी होत नाही अजिबात म्हणजे तिथलं प्रेशर बदलतच नाही ज्या ठिकाणी बदल कमीत कमी होतो त्याला म्हणतात नोड आणि मग त्याला आपण काय म्हटलं आहे प्रेशर नोड म्हटलं आहे कारण प्रेशर बदलत नाही पण त्याला डिस्प्लेसमेंट अँटीनोड म्हटलंय कारण डिस्प्लेसमेंट खूप मोठ्या प्रमाणावर बदलतं इथलं प्रेशर अँटीनोड म्हटलं आहे कारण प्रेशर खूप मोठ्या प्रमाणावर बदलतं पण डिस्प्लेसमेंट बदलत नाही म्हणून डिस्प्लेसमेंट नोट झालेलं आहे ट्रान्सवर्स व्यवमध्ये प्रेशरचा काही संबंध येत नाही प्रेशर, प्रेशर पार्टिकलची गर्दी कुठं होत नाही बघा तुम्ही त्यामुळे कॉम्प्रेशन वगैरे त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे प्रेशरमध्ये काही बदल होत नाही म्हणजे फरक असा आहे की ट्रान्सवर्स स्टेशनरी व्यव्जमध्ये फक्त डिस्प्लेसमेंट कमी जास्त होत असतं प्रेशरचा काही संबंध नाही प्रेशर बदलत नाही पण लॉन्जिट्यूडनं स्टेशनरी व्यवमध्ये काय असतं डिस्प्लेसमेंट पण बदलत असतं प्रेशर पण बदलत असतं काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट बदलतच नाहीत त्यांना म्हणतात डिस्प्लेसमेंट नोड्स आणि काही डिस ठिकाणी डिस्प्लेसमेंट खूप मोठ्या प्रमाणावर बदलतं त्यांना म्हणतात डिस्प्लेसमेंट अँटीनोड्स आणि इथं प्रेशर अँटीनोड का म्हटलं इथं डिस्प्लेसमेंट बदलत नाही म्हणून डिस्प्लेसमेंट नोड पण प्रेशर बदलते म्हणून प्रेशर अँटीनोड इथं डिस्प्लेसमेंट अँटीनोड का तर डिस्प्लेसमेंट मोठ्या प्रमाणात बदलतं म्हणून डिस्प्लेसमेंट अँटीनोड पण प्रेशर बदलत नाही म्हणून प्रेशर नोड तर हा ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल व्यव्जमधला फरक आहे हे मी तुम्हाला अगदी प्राथमिक स्वरूपात सांगितलेलं आहे अजून यामध्ये डिटेल्समध्ये आपण जाणार आहोत ते आपण यानंतरच्या किंवा याच्यानंतर येणाऱ्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण जास्त डीपमध्ये शिकणार आहोत आजचा आपला मुख्य मुद्दा काय आहे तर स्टेशनरी वेव्ज त्याचं इंट्रॉडक्शन जस्ट आपण बघतोय तर स्टेशनरी वेव्ज म्हणजे काय एका जागेवर असणारी वेव आता ही जर प्रोग्रेसिव्ह वेव असती ना आता तुम्हाला सध्या या ठिकाणी क्रेस्ट दिसतं आहे तर हे क्रेस्ट असं पुढं पुढं जाताना दिसलं असतं प्रोग्रेसिव वेवमध्ये आणि त्याच्या पाठीमाग हे ट्रक पुढं पुढं सरकताना दिसलं असतं प्रोग्रेसिव वेवमध्ये आणि इथं जे आहे हे कॉम्पिटिशन हे कॉम्प्रेशन पुढं पुढं सरकताना दिसलं असतं स्टेशनरी व्यूच्या दोन प्रकार ट्रान्सवर स्टेशनरी व्ह्यूज आणि लॉन्चिट्युटनर ह्या दोन्ही स्टेशनरी आहे या जर प्रोग्रेसिव्ह असत्या तर हे क्रेस्ट पुढं पुढं सरकताना दिसलं असतं हे कॉम्प्रेशनसुद्धा इकडं पुढं पुढं सरकताना दिसलं असतं त्याच्या पाठीमागे हे रेरीफॅक्शन पुढं पुढं सरकताना दिसलं असतं पण या स्टेशनरी व्यवमधे तुम्ही पहा हे जे क्रेस्ट आहे ना ते त्याच जागेवर पुन्हा पुन्हा तयार होतं बघा आता ट्रप झालं परत क्रेस्ट झालं ते काही पुढं सरकताना दिसत पु नाही

तरी पार्टिकल थांबलेले नाहीत पार्टिकलची मोशन सुरू आहे म्हणजे मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की एन सी सीचे विद्यार्थी एका जागेवर जरी थांबलेले असतील पण हातापायाची हालचाल चालू असते पिरॉडिक मोशन चालू असते तसा हा प्रकार आहे मोशन आहे परंतु पार्टिकलची एस एच एम आहे पण वेव पुढं सरकत नाही व्यव पुढं सरकत नसेल तर ती व्यव एनर्जी पुढं कॅरी करत नाही तर ह्या स्टेशनरी व्यवस्थ कशा तयार होतात तर मी तुम्हाला सांगितलं ह्या स्टेशनरी वेव्स तयार होतात दोन वेवच्या इंटरफेअरन्समधून आयडेंटिकल वेवच्या इंटरफेअरन्समधून ट्रॅव्हलिंग अलँग द सेम स्ट्रेट लाईन पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन सो दिस इज अ टाईप ऑफ सुपर पोजिशन दिस इज वन ॲप्लिकेशन ऑफ सुपर पोजिशन ऑफ टू वेव्स इमॅजिन अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू फिक्स्ड पॉईंट्स असं इमॅजिन करा की एक दोर किंवा एक वायर दोन फिक्स्ड पॉईंट्समध्ये बांधलेली आहे आणि जर इफ द स्ट्रीम इज प्लक्ड ॲट सम पॉइंट प्रोग्रेसिव्ह वेव्ज आर प्रोड्यूस इन द स्ट्रीम समजा या ठिकाणी वायरला आपण छेडलं म्हणजे वायरला प्लग केलं म्हणजे थोडंसं खाली ओढलाने सोडून दिलं तर याच्यामध्ये वेव तयार होते प्रोग्रेसिव्ह वेव तयार होते कारण ती पुढं पुढं सरकणार इथपर्यंत जाणार पण आता तिथून पुढं मीडियम संपलं पुढं जाऊ शकत नाही स्ट्रिंग हे मीडियम आहे स्ट्रिंग इथं संपली तिथून ती परत फिरणार आहे दीज वेव्ज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय होतं आर रिफ्लेक्टेड ॲट फिक्स्ड एंड्स म्हणजे इथं जिथं कुठं तुम्ही प्लग करणार आहे समजा इथं मध्ये प्लग केलं तर ती इकडं एक जाईल आणि इकडं डावी इकडं दोन्हीकडं जाणार वेव तर ह्या फिक्स्ड पॉईंट्सपासून त्या होती। रिफ्लेक्ट होतील आणि मग ह्या जाणाऱ्या वेव्ज आणि रिफ्लेक्ट होऊन परत येणाऱ्या वेव्ज यांच्यामध्ये इंटरफिअरन्स होतं दिज इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड व्यव्ज सुपर इम्पोज टू प्रोड्यूस स्टेशनरी व्यव्ज सुपर पोजिशन होतं त्यांचं इंटरफिअरन्स होतं आणि त्याच्यातून स्टेशनरी व्यवस्थ तयार होतात आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने लूप्स दिसतात ड्यू टू पर्सिस्टन्स ऑफ विजन मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्ट्रिंग जरी एकच असली ही पण ती एवढी फास्ट ऑसिलेट होते की ती स्ट्रिंग आपल्याला एका वेळी सगळीकडं दिसते पर्सिस्टन्स ऑफ व्हिजनमुळं आणि असे लुप्स आपल्याला दिसतात याच्यामध्ये सगळे पार्टिकल जे मगाशी आपण पाहिलं ते एस एच एम होतं पण सगळ्यांची ॲम्प्लिट्यूड सारखी नाही ॲट सम पॉईंट्स ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसोलेशन इज मिनिमम सर्च पॉईंट्स आर कॉल्ड ॲज नोड्स अँड ॲम्प्लिट्यूड इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स ॲट सम पॉइंट्स ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्झिमम दीज पॉइंट्स आर कॉल्ड ॲज अँटी नोड्स सो इन दिस वे स्टेशनरी व्यूज आर फॉर्म थँक यू फॉर वॉचिंग